मागच्या शुक्रवारी कमेंट्सचा पाऊस पडला सीरमचा व्हिडिओ कर सीरमचा व्हिडिओ कर आलेला आहे सीरमचा व्हिडिओ कोणी लावायचा सिरम कसं लावायचं सिरम किती लावायचं सिरम कोणतं निवडायचं कोणत्या कंपनीचं सगळी माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा सिरम कधी लावायचा असतं सकाळी पण लावू शकता रात्री झोपताना पण लावू शकता कोणतं सिरम आहे त्याच्यावरती अवलंबून आहे सिरम कधी लावायचं असतं वय वर्ष पंचवीसच्या पुढे शक्यतो सिरम्स लावायला सुरुवात करायची असते पण काही सिरम्स हे अगदी तुमच्या विषयही तुम्ही सुरुवात करू शकता आणि तुम्ही टीनेजर असताना सुद्धा सुरुवात करू शकता पण आधी त्वचेचा प्रकार तुम्हाला काय काय सहन आहे हे डॉक्टरांकडून समजून घ्या तिसरी गोष्ट स्किन केअरच्या सगळ्या रुटीन मध्ये नक्की सिरम लावायचं कधी असतं आधी चेहरा धुवायचा म्हणजे फेसवॉश क्लीन्स करायचं दुसरं म्हणजे टोनर लावायचं तिसरं म्हणजे सिरम लावायचं चौथं म्हणजे मॉस्चराईज करायचं म्हणजे मॉइश्चरायझर लावायचं आणि त्याच्या पुढे बाहेर पडण्याच्या आधी घराच्या संस्कृत लावायचं म्हणजे त्वचा प्रोटेक्ट करायची आज आपण सिरम बद्दल सगळं जाणून घेऊयात नंबर वन हॅल्युरोनिक ऍसिड हॅल्युरोनिक ऍसिड नावाचं जे सिरम आहे ते काही करत नाही ते मॉइश्चरायझरचा सख्खा भाऊ बहीण आहेत येस yes! काय करतं पाणी धरून ठेवतं वॉटर होल्ड करतं आणि त्याच्यामुळे त्वचा सतत प्लम्पी हायड्रेटेड युथफुल तुक तुकीत आणि राहते त्यामुळे डल ड्राय फ्लेकी असं पांढर पांढर पडते असं डलनेस कसला ग्लोच नाही असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही हॅल्युरोनिक ऍसिड लावू शकता कोण कोण लावू शकतं कोणत्याही स्किनचा टाईप हॅल्युरेनिक ऍसिड वापरू शकतं कधी लावायचं शक्यतो दिवसा सकाळी माझे काही रेकमेंडेशन आहेत ते म्हणजे द ऑर्डिनरीचं चा छान आहे मिनिमॅलिस्टचं छान आहे इतर पण भरपूर ब्रँड आहेत डर्माकोचं पण बरंच चांगलं आहे वेगवेगळे ब्रँड्स आता मॉइश्चरायझर कम इन हॅल्युरेनिक ॲसिड म्हणजे मॉइस्चरायझरच्या डबीमध्येच हॅल्युरेनिक सुद्धा आहे अशा पद्धतीचे प्रॉडक्ट सुद्धा घेऊन आलेलं आहे सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला वाचायचं असेल मॉइश्चरायझरच्या डबीवरती पण लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये हॅल्युरेनिक ऍसिड आहे का जर असेल याचा अर्थ ते जास्त हायड्रेटिंग आहे त्वचेला तुकतुकीत ठेवणार आहे नंबर दोन माझं सगळ्यात आवडीचं सिरम ज्यानं माझा टीनेजरचा काळ उत्तम केलेला आहे आणि ते म्हणजे सॅलिसेलिक तुम्हाला जर ऍक्ने पिंपल फोड येत असतील तुमचा बेस्ट फ्रेंड म्हणजे सॅलिसिलिक ऍसिड आहे त्या काळामध्ये सिरम यायचं नाही मग मी सॅलिसिलिक ऍसिडचं केमिकल पील करून आलेले होते एका स्किन क्लिनिक मधून आणि मला त्याचा चमत्कार जाणवला त्याचं कारण असं सॅलिसिलिक सा, ऍसिड हे एक बेटा हायड्रॉक्सी ऍसिड आहे आणि ते काय करतं आपल्या त्वचेवरचं ऑइल सिक्रेशनचं प्रमाण कमी करतात म्हणजे तैलग्रंथी जे असतात जे तेल सोडत असतात त्यांना थोडंसं जरा जार, जरा धिरण घ्या शांत व्हा जरा लई तुम्ही बाहेर येतात लई ऑइली होती त्वचा लई फोड येतात जरा शांत व्हा याच्यासाठी जर काही काम करत असेल तर ते म्हणजे सॅलिसिलिक ऍसिड आता ते कधी लावायचं सगळ्यात महत्वाचं अजिबात दिवसा लावायचं नाही रात्री झोपताना सॅलिसिलिक ऍसिड लावायचं कोणी लावायचं ऑइली स्किन शंभर टक्के आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा लावायचं प्रोन स्किन पण शंभर टक्के आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावायचा याचा अर्थ रोज लावायचा नाही आणि दिवसा बाहेर पडताना लावायचं नाही रात्री झोपताना लावायचं आठवड्यातून दोन ते तीन वेळाचं आणि शक्यतो जिथे जिथे पिंपलचा जो पॅच असेल जो तुम्हाला इथे येतात नाकावरती खूप जास्त येतात कपाळावरती वगैरे येतात ब्लॅकहेड्स व्हाईट साठी सुद्धा उत्तम सिरम म्हणजे सॅलिसिलिक ऍसिड सिरम आहे माझे रेकमेंडेशन आहेत डर्माकोचं खूप सुंदर सॅलिसिलिक ऍसिड आहे त्याच्यामुळे तुम्ही ते वापरू शकता पण त्याच्यानंतर अजिबात विसरायचं नाही मॉइश्चरायझर लावायला आणि सनस्क्रीन लावायला कारण तुम्ही जर सनस्क्रीन लावलं नाही आणि तुम्हाला फोड असतील तर फक्त सॅलिसिलिक ऍसिड तुमचे फोड कमी करू शकणार नाही त्याच्यानंतर सनस्क्रीन न त्या सगळ्या फोडांना त्या बिचारा त्वचेला प्रोटेक्ट सुद्धा करायचं नंबर तीन ग्लायकॉलिक ऍसिड सिरम जर तुम्हाला फोड येऊन गेल्यानंतर डाग मागे राहिले असतील व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स फोडल्यानंतर किडे केल्यानंतर त्वचेवरती डार्क स्पॉट्स ब्लेमिशेश ऍक्ने मार्क्स वगैरे जर तुमचे राहिलेले असतील त्वचेवरती तुमच्यासाठीच सा सुंदर सिरम म्हणजे ग्लायकॉलिक ऍसिड सिरम इथे मी तुम्हाला दाखवते द ऑर्डिनरीचं पण खूप सुंदर आहे टोनर स्वरूपात तुम्ही वापरू शकता पॅडवरती घेऊन किंवा हे लॉरियल पण अप्रतिम आहे ग्लायकॉलिक ऍसिड सिरम आणि हे माइल्ड आहे ऑर्डिनरीचं थोडंसं स्ट्रॉंग आहे आता ते करतं काय त्वचेच्या वरची जी डेड स्किन असते झडलेली त्वचा असते पण तिथे चिकटून बसलेली असते ती लवकरात लवकर काढून टाकण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे ते एक प्रकारचं माइल्ड एक्सपोलिएशन आहे असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे ते प्रत्येकालाच गरजेचं आहे कंटेंट स्किन निघून जाते शक्यतो ऑइली ऍक्नेप्रोन स्किनसाठी फारच सुंदर थोडं सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांनी याला जपून वापरावं स्पेशल तुमचे ड्राय स्किन असेल तर आणि जपून वापरावं तर तुम्ही काय करू शकता आठवड्यातून सुरुवातीला फक्त एकदाच ग्लायकोलिक ऍसिड लावू शकता शनिवारावर कुठला तरी निवडायचा जेव्हा तुम्ही ग्लायकोलिक ऍसिड लावणार आहात बाकीच्यांनी मात्र मी म्हटलं तसं आठवड्यातून तीन ते चार वेळा सुद्धा तुम्हाला ग्लायकोलिक ऍसिड लावता येतं आता कसं लावायचं आधी फेसवॉश लावायचा जो तुमच्या स्किन प्रमाणे असेल तो तुम्हाला टोनर वापरायच्या ऐवजी डायरेक्ट तुम्ही ग्लायकोलिक ऍसिड सिरम पॅडवरती घ्यायचं आणि सगळीकडे जे कॉटन पॅड आहे त्यानं कापसानं सगळीकडे छान पुसून घेतल्यासारखं ते बरोबर ॲब्झॉर्ब होतं पाण्यासारखंच असतं प्रत्येकच सिरप तर ते पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मात्र छान मॉइश्चरायझर लावायचं आणि अजिबात नंतर सनस्क्रीन लावायला विसरायचं नाही त्याच्यामुळे सकाळच्या रुटीनमध्ये ग्लायकोलिक ॲसिड तुम्ही नक्की वापरू शकता कारण त्यानं त्वचा थोडीशी उजळ पण होते जे जुने डाग पडलेले असतात ते पण निघून जातात आणि मी म्हटलं तसं हळूहळू बिल्ड करा ऑइली ॲक्नेप्रॉन स्किनसाठी डाग पडलेल्या स्किनसाठी परफेक्ट ड्राय आणि सेन्सिटिव्ह आल्याने आठवड्यातून एकदा न सुरुवात करा नंबर चार रेटिनॉल म्हणजे बेसिकली विटॅमिन ए अप्रतिम सगळ्या डॉक्टरांना आणि सगळ्यांच्यासाठीचं अप्रतिम वरदान म्हणजे रेटिनॉल आहे माझं सगळ्यात आवडीचं जर कुठचं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असेल तर ते रेटिनॉल आहे कारण ते मी आता माझ्या तिशीमध्ये आहे आणि ते मला खूप मदत करत रेटिनॉल काय काय का करतं रेटिनॉल तुमची त्वचा स्मूथ करतं टेक्स्चर सुधारतं ब्राईटनेस आणतं एक्सपोलिएट करतं चुनी त्वचा जाऊन नवीन त्वचा येण्यासाठी मदत करतं कोलायजन बूस्ट करतं आणि म्हणूनच ते अतिशय गुणकारी अँटी एजिंग इंग्रेडियंट आहे कोण लावू शकतं पंचवीशीचे पुढचे सगळे लोक रेटिनॉल लावू शकतात आता रेटिनॉल कधी लावायचं ऑफकोर्स फक्त रात्री झोपताना रेटिनॉल लावायचं कसं लावायचं आधी फेसवॉश लावायचा त्याच्यानंतर रेटिनॉल लावायचा त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तर मॉश्चरायझर लावू शकता कारण रेटिनॉल एक प्रकारचं एक्सफोलिएशन करत असल्यामुळे म्हणजे काय तर त्वचा जी वरची डेड स्किन ती झडवत असल्यामुळे थोडा त्यांना ड्रायनेस येण्याची शक्यता असते रादर ड्राय स्किन कॉम्बिनेशन स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किनमध्ये तर शंभर टक्के त्वचानंतर ड्राय होते रेटिनॉल वापरल्यामुळे त्यामुळे खूप सारे लोक नंतर मॉइश्चरायझर लावतात आणि मग झोपून जातात दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र दिवसा रेटिनॉल कधीच वापरायचं नाही त्याच्यानंतर मात्र तुम्ही खूप छान क्लिन्झर वापरा फेसवॉश वापरा नेक्स्ट डे मी तुम्हाला गम्मत सांगते नेक्स्ट डे ग्लायकॉलिक ॲसिड वापरून बघा ओके ग्लायकोलिक ॲसिड वापरायचं सिरम म्हणून आणि नंतर मॉश्चरायझर लावायचं न विसरता सनस्क्रीन लावायचं कारण आदल्या रात्री रेटिनॉलनं उत्तम काम केलेलं असतं दुसऱ्या दिवशी मात्र सनस्क्रीननं त्वचा प्रोटेक्ट केली नाही तर जुनी त्वचा झडून जी बेबी स्किन यायला मदत झालेली असते ती परत एकदा एक्स्ट्रा टॅन होऊ शकते अतिनील किरणांमुळे त्यामुळे सनस्क्रीन विसरायचं नाही आता रेटिनॉलमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत त्याच्यावरचा मी वेगळा ऍक्च्युली व्हिडिओ करू शकते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी रेटिनॉलचा वेगळा व्हिडिओ घेऊन येईल पण आता तात्पुरतं सांगायचं झालं तर पटकन एवढंच सांगते की स्टार्ट विथ झिरो पॉईंट झिरो फाईव्ह ओके रेटिनॉल क्रीमनं तुम्ही त्याची सुरुवात करू शकता मुराडचं पण अप्रतिम रेटिनॉलचे क्रीम सिरम आहे पण ते बेकार महागे त्यानं अगदी सुरुवात करण्याची गरज नाही मेडिकल स्टोअरमधून ट्रेटिनॉलनं वगैरे तुम्ही सुरुवात करू शकता आणि ते उत्तम रेटिनॉलची सुरुवात एक म्हणून खूप छान आहे तुमचं वय जर पंचवीस ते, ते दा दा तीस असेल तर आठवड्यातून एकदा ते दोनदा रेटेनॉल सुरुवात करा तुमचं वय तीसच्या पुढे असेल तुमच्या तीशीमध्ये तुम्ही आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा रेटिनॉल वापरायला पाहिजे आणि तुमचं वय चाळीसच्या पुढे असेल तर मात्र संपूर्ण आठवड्यातून किमान चार ते पाच वेळेला तुम्ही रेटिनॉल लावायला पाहिजे विथ लॉर्ड ऑफ हायड्रेशन म्हणजे मॉइश्चरायझर नंबर पाच नाय सिनेमाइड सिरम हे पण एक सध्या लई फेमस होत आहे याच्यामध्ये दोनच मत आहेत लोकांना खूप आवडतं नाहीतर लोकांना अजिबात आवडत नाही असं हे सिरम म्हणजे नाय सिनेमाइड सिरम आता गंमत अशी आहे ना खूप लोकांना न आवडण्याचं कारण असं की नाय सिनेमाइड करायला गेलं तर सगळंच करतं नाही करायला गेलं तर सगळीच कडे ते अगदी ओके ओके ॲव्हरेज प्रॉडक्ट आहे हे सिरम असं आहे की जे असे लोक असतात ना ज्यांची सगळ्यांबरोबर मैत्री असते आणि एक असं स्वतःचं मत नसतं तसंच अगदी आहे कुठच्याही एका प्रॉब्लेमला एका कन्सर्नला ते टार्गेट करत नाही पण तुम्ही त्याची मिश्रण त्याचं भेळ कशाही बरोबर करू शकता म्हणजे नाय सिनेमाइड हॅल्युरॉनिक एकत्र जातं नाय सिनेमाइड व्हायटमिन सी एकत्र जातं नाय सिनेमाइड भरपूर सिरम बरोबर एकत्र लावता येतं आणि अगदी दे डेली सुद्धा वापरता येतं आता मी फक्त एवढंच सांगते काय काय मला जाणवलं की जे जा रॉंग आहे नाय बद्दल ते सांगते ड्राय स्किन वाल्यांनी आणि सेन्सिटिव्ह वाल्यांनी शक्यतो नाय सिनेमाइड नाही वापरावं असं मला वाटतं त्याचं कारण असं नाय सिनेमाइड सिरम हे ऑइल कंट्रोल करतं आणि ड्राय स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांना ऑलरेडी तेल सुटत नसतं आणि डल डिहायड्रेटेड आण वयस्कर फाईन लाईन स्प्रिंकलवाली स्किन झालेली असते त्याच्यामध्ये तो ग्लोच नसतो आणि त्याच्यात तुम्ही नायसिनेमाइड लावलं तर खूपच त्वचा जास्त ड्राय पडू शकते त्याच्यामुळे काळजी घ्यायची पण ऑइली स्किन कॉम्बिनेशन स्किन स्किन स्किनवाल्यांसाठी वरदान म्हणजे नायसिनेमाइड आहे असं मला वाटतं योग्य पद्धतीनं वापरलं तर ऑफकोर्स फक्त दिवसात हे वापरायचं आहे त्याच्यानंतर म्हणजे तु क्लिन्झर टोनर सिरम आणि न विसरता पुन्हा एकदा सनस्क्रीन सनस्क्रीनला पर्याय नाही अशा पद्धतीनं ना तुम्ही वापरू शकता ऑल एजेसमध्ये ऑफकोर्स टीनेजर्स आणि तुम्ही वयानं लहान असाल शक्यतो ऍक्टिव इन्ग्रेडियंट्स म्हणजे सगळ्याच पद्धतीच्या सिरम्सना थोडे कंट्रोल करायला पाहिजे तेव्हा गोष्टी सिम्पलर असायला पाहिजेत मला कमेंट्समध्ये सांगा फक्त टीनेजर्सन कशा पद्धतीचं त्यांचं स्किन केअर रुटीन असावा असा व्हिडिओ मी घेऊन यावा असं तुम्हाला वाटत असेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला आवडलेले नायसिनेमाइड सिरम म्हणजे बी बॉडी वाईजचं सिरम ते पण खूप छान आहे द ऑर्डिनरीचं झिंक बरोबरच जे नायसिनेमाइड सिरम आहे ते पण छान आहे नंबर सहा विटॅमिन सी सिरम <laughs> सगळीकडे हवा असलेली सगळ्यांना आवडत असणार सगळ्या ब्रँड्सनं बनवत असणारं विटॅमिन सी सिरम त्याच्यावरचा एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी इथे देते या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगेन खूप जणांना माहित नाही पण आपली त्वचा जसं सफरचंद जर तुम्ही कापलं आणि तसंच उघड्यावरती ठेवलं तर ते काय होतं काळं पडतं ऑक्सिडायझेशन होतं आणि काळं जेव्हा पडत जातं किंवा गोष्टी ऑक्सिडा जेव्हा होतात तेव्हा त्या ते एजिंगकडे जातात म्हणजे त्याचं वय वाढायला लागतं अगदी त्याच पद्धतीनं आपली त्वचा ही सतत ऑक्सिडाइज होत असते सूर्याच्या किरणांमुळे आणि त्याच्यामुळे ऑक्सिडायझेशनची जी प्रोसेस असते तीच एजिंगची प्रोसेस असते म्हणजे वय वाढण्याची प्रोसेस असते आणि ते डार्क स्पॉट्स असतात बारीक बारीक डिस्कलरेशन होतं म्हणजे त्वचेमध्ये पॅचेस आणि ना लगेचच कळतं एखाद्या व्यक्तीचं वय झालेलं कसं कळतं विनाकारण थोडासा वांग यायला लागतो सगळीकडे डार्क स्पॉट्स यायला लागतात अनइवन स्किन टोन होतो एके जागी काळेपणा असतो एके जागी गोरे गोरं असतं अशा पद्धतीने डिस्कलरेशन येतं हे सगळे एजिंगचे सायन्स आहेत फक्त फाईन आणि रिंकल्स म्हणजेच किंवा सॅगिंग स्किन उघडणारी त्वचा म्हणजेच फक्त एजिंग किंवा वय वाढणं असं नाही मग विटॅमिन सी काय करतं ॲक्च्युली विटॅमिन सी एक प्रकारे अँटी एजिंग इन्ग्रिडियंट आहे असं सुद्धा म्हणता येईल कारण की ते ऑक्सिडायझेशन थांबवतं त्यामुळे कित्येक विटॅमिन सीचं जे आता हे सिरम आहे मी तुम्हाला दाखवते क्लेअरचं ते एक्स्ट्रा ग्लो पण देतं माझं तर खूप आवडीचं ते म्हणजे सेसेडर्माचं मी रेकमेंड करेल ते पण अप्रतिम आहे विटॅमिन सीचं प्रेग्नन्सीच्या काळामध्ये विटॅमिन सी सारखं सिरम नाही कारण प्रेग्नन्सीच्या काळामध्ये बाळाला प्रोटेक्ट करण्यासाठी आईची त्वचा खूप काळवंडायला लागते याच काळामध्ये आपल्याला मिलाज्मा वांग वगैरे खूप साऱ्या गोष्टी येतात डार्क स्पॉट्स येतात या सगळ्या गोष्टींसाठी उत्तम पर्याय म्हणजे एव्हरी डेच्या यूजमध्ये विटामिन्स सी वापरायला पाहिजे प्रत्येक स्किन टाईप सी वापरू शकते प्रत्येक वयोगटामध्ये विटॅमिन्स सी सिरम वापरता येतं प्रत्येक म्हणजे विशी मध्ये विशी पासून सुरुवात करूयात टीनेजर्स आणि लहान मुलांच्या साठीचे सिरम्स नसतात लहान मुलांनी आणि टीनेजर्सनं नक्की काय लावायचं मी म्हटलं तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी सा त्याचा वेगळा व्हिडिओ करून येईन पण विटामिन सी मात्र प्रत्येक स्किन टाईप वापरू शकते सकाळी उठल्यानंतरच लावायचं आहे क्लिन्झर टोनर विटॅमिन सी सिरम मॉश्चरायझर आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन अप्रतिम आहे काही लोकांना असं वाटतं रात्री झोपताना लावलं तर तरी चालतं काही फरक पडत नाही स्पेशली तुमची त्वचा जर थोडीशी चिडलेली असेल तुम्ही उन्हातून जाऊन आलेला आहात गोवा वगैरे कुठच्या तरी मोठ्या ट्रिपवरून जाऊन आलेला आहात तर मात्र ऑलरेडी त्वचा थोडी सेन्सिटिव्ह झालेली असते तर मात्र काही दिवस विटॅमिन सी रात्री झोपताना लावा त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावा शक्यतो ते लावून बाहेर जायचं काही दिवस टाळा त्वचा नॉर्मल झाली की मात्र पुन्हा एकदा तुम्ही ते लावू शकता सिरम विषयीचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त सोपा करण्याचा मी प्रयत्न केला तरीही तुमचे प्रश्न असेल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जास्त प्रश्न आले तर मी त्याचा वेगळा व्हिडिओ घेऊन नक्की तुमच्या भेटीला येईन त्याचबरोबर मला जाता जाता सांगायचंय छोट्या सौम्य कमी इंटेन्सिटीच्या गोष्टींना सुरुवात करा म्हणजे काय एखादा रेटिनॉल असेल झिरो पॉईंट झिरो फाईव्ह किंवा व्हिटॅमिन सी असेल पाच टक्के दहा टक्क्यांना सुरुवात करा किंवा सॅलिसिलिक ऍसिड असेल टू पर्सेंट ऍसिड न सुरुवात करा अर्थ असा होतो सौम्य गोष्टींनी सुरुवात करा नंतर आपली सहन करण्याची त्वचेची ताकद वाढत जाते आणि मग स्ट्रॉंगर इंग्रीडियंट स्ट्रॉंगर पर्सेंटेजच्या सीरमकडे तुम्ही वळू शकता आणि मग ते जास्त इफेक्टिव्ह वाटायला लागतं पण लवकरात लवकर रिझल्ट पाहिजे म्हणून डायरेक्ट वीस टक्क्याचं विटामिन सी सिरम मी डायरेक्ट लावलं असं काहीतरी करायला जाऊ नका त्याच्यामुळे त्वचा खूप सेन्सिटिव्ह होते आणि दाह व्हायला लागतो आणि बरंच आपल्याला कळत नाही की प्रॉडक्ट वाईट आहे का मी चुकीचं लावलेलं आहे काही कळत नाही अशा वेळेला बहुतांश वेळा प्रॉडक्ट स्ट्रॉंग असू शकतं तुमचा स्किन टाईप चुकीचा असू चुकी शकतो चुकी त्या प्रॉडक्टसाठीचा नाहीतर स्किन रुटीन चुकलेलं असतं त्याच्या आधी काय लावायचं नंतर काय लावायचं हे सगळं गणलेलं असतं आणि म्हणून या तीन कारणांमुळे गोष्टी फसतात या सगळ्या मी उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू आय लव्ह यू